दृश्य आपण पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अयोध्या धाम जंक्शनवर पोहोचलेले आहेत आणि उद्घाटन सोहळा जो आहे तो सध्या सुरू झालाय. तीही दृश्य अगदी. आणि अश्विनी वैष्णव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं योगी आदित्यनाथ हे देखील सध्या इथे उपस्थित आहेत. आणि सध्या मोदींच्या हस्ते उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर अयोध्याधाम जंक्शन रेल्वे स्टेशनचं उद्घाटन सध्या झालेलं आहे, मोदींच्या हस्ते झालेलं आहे. आणि आता मोदी या ठिकाणी आढावा घेत आहेत. सुसज्ज असं हे रेल्वे स्टेशन जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. अगदी. आणि पंतप्रधानांच्या हस्ते या रेल्वेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी म्हणजे ज्याची प्रतीक्षा सर्वांना होती तेच सध्या आपण दृश्य पाहतोय. मुळात हे रेल्वे स्टेशन होतंच, मात्र त्याचा पुनर्निर्माण करण्यात आलेला आहे, पुनर्विकास करण्यात आलेला आहे. काही आध्यात्मिक वस्तू मिळण्यासाठीची सोय इथे करण्यात आलेली आहे. तसंच लहान मुलांसाठी किंवा काही जी मुलं असतात छोटी त्यांच्यासाठी सुद्धा एक बालकक्ष इथे तयार करण्यात आलेला आहे. आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा स्वरूपाचं हे रेल्वे स्टेशन आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रज्ञा, जर आपण पाहिलं तर अयोध्या शहरामध्ये दोन रेल्वे स्टेशन, त्याच्यामधलं एक म्हणजे हे अयोध्या जंक्शन असं नाव होतं, मात्र याचं नाव 4 दिवसांपूर्वीच बदलण्यात आलं. अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशन असं याचं नामकरण करण्यात आलं. आणि दुसरं रेल्वे स्टेशन ते म्हणजे फैजाबाद रेल्वे स्टेशन. म्हणजे अयोध्या शहरामध्ये ही दोन रेल्वे स्टेशन, मात्र प्रामुख्यानं अयोध्या धाम जंक्शनचा पुनर्विकास जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे. उद्घाटन मोदींच्या हस्ते झालेलं आहे. संपूर्ण आढावा जो आहे तो घेतला जातोय. श्रीरामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे स्टेशनवर वर्ल्ड क्लास सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. अगदी. आणि त्याचबरोबर हे स्टेशन अगदी 1 किलोमीटर अंतरावरती तिथून राम मंदिर आहे. आणि त्यामुळे स्थानिकांसाठी अतिशय सोयीचं असणार असं हे जंक्शन असणार आहे, स्टेशन आहे. या स्थानकाची अंदाजे 50,000 प्रवासी क्षमता सुद्धा आहे. आणि रेल्वे सुरक्षा ही सुद्धा तिथे अगदी मोठ्या प्रमाणात तैनात असणार आहे. अश्विनी वैष्णव जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वपणे म्हणजे सर्वतोपरी जी माहिती जी आहे ती या ठिकाणी देत आहेत. सखोल माहिती जी आहे ती देत आहेत की या संपूर्ण भागाचा विकास जो आहे, या रेल्वे स्टेशनचा विकास जो आहे तो कशा पद्धतीनं केला जाणार आहे. कारण हे भव्य स्टेशन जे आहे ते उभारणीचं काम 2018 हाती घेण्यात आलेलं होतं आणि पहिला टप्पा जो आहे तो आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. टप्प्याटप्प्यानं या रेल्वे स्टेशनचं काम जे आहे ते पूर्णत्वास नेलं जाईल. अगदी. आणि पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचा हा जो टप्पा आहे त्यात 240 कोटींहून अधिकचा खर्च करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर हा पुनर्विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. 3 मजली अशी आधुनिक रेल्वे स्थानकाची ही इमारत आहे, जिथे उद्वाहक आहेत, सरकते जिने आहेत, खाद्यपदार्थांसाठी एक फूड प्लाझा तयार करण्यात आलेला आहे, उपहारगृह आहेत, पूजा साहित्याची दुकानं सुद्धा या ठिकाणी आहेत, कपडे ठेवण्यासाठीच्या खोल्या आणि बालसंगोपनासाठीचे सुद्धा कक्ष इथे उभारण्यात आली आहेत. आणि या रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास हे रेल्वे मंत्रालयाअंतर्गत रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडद्वारे केलं जात आहे. जुन्या रेल्वे स्टेशनच्या शेजारीच हे नवं रेल्वे स्टेशन जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. आणि अयोध्या धाम जंक्शनची उभारणी अत्यंत पारंपरिक पद्धतीनं करण्यात आलेली आहे. म्हणजे या रेल्वे स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला हाच फील आला पाहिजे, तुम्हाला हाच अनुभव आला पाहिजे की जणू काही तुम्ही श्रीरामाच्या मंदिरातच उभे आहात. अगदी. आणि त्रेतायुगातील दर्शन घडवण्याचं काम हे इथे करण्यात आलेलं आहे. जेणेयोगे श्रीरामाच्या भूमीमध्ये, श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये तुम्ही दाखल झालेला आहात याची अनुभूती ही तिथे आल्या आल्याच होईल, याची सगळी सोय सुविधा ही इथे करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आध्यात्मिक आधुनिक असा संगम हा रेल्वे स्थानकापासूनच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 टप्प्यामध्ये अयोध्या धाम जंक्शनचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. पहिला टप्पा जो आहे तो पूर्णपणे बनून तयार झालेला आहे आणि याचंच उद्घाटन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. 15 तारखेपासून या रेल्वे स्टेशनवर प्रवासी यायला जे आहे ते सुरुवात होईल. स्टोरी बिल्डिंग का निर्माण करते हैं, प्रतीक्षालय के लिए, फूड प्लाजा के लिए, लोगों के ठहरने के लिए, दुकानों के लिए, और कैसे एक रीडेवलपमेंट करते हैं आदर्श स्टेशन के रूप में अयोध्या धाम को. ये एक नई तस्वीर पूरी दुनिया के सामने ये है कि एयरपोर्ट की तरह आपको सभी सुविधाओं से लैस ये नया अयोध्या धाम का टर्मिनल, जिसका लोकार्पण प्रधानमंत्री के हाथों द्वारा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के हाथों द्वारा किया जा चुका है. अश्विनेश मिश्र हमारे साथ जुड़ रहे हैं. सुने ये तर ज्या पद्धतीनं अयोध्या धाम जंक्शनचं निर्माण करण्यात आलेलं आहे, ज्याचा विकास करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीचे रेल्वे स्टेशन जे आहेत ते मेट्रो सिटीमध्ये जास्त करून आपण पाहतो. मात्र आता अयोध्या नगरीमध्ये सुद्धा हाच अनुभव घेता येणार आहे. कारण 3 मजली रेल्वे स्टेशनची ही इमारत जी आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं हे रेल्वे स्टेशन असणार आहे. अगदी. आणि त्यातच ह्या सर्व सुविधा इथे असल्यामुळे पर्यटकांसाठी अतिशय आवडीचं ठिकाण येत्या काळामध्ये बनावं यासाठीच्या सगळ्या सुविधा इथे देण्यात आलेल्या आहेत. जेणेयोगे सर्वसामान्य नागरिकांना, इथे येणाऱ्या पर्यटकांना कोणताही त्रास हा इथे
जाणवणार नाही आणि इथे नेमकी काय सुविधा असणार आहे, ही 3 मजली इमारत नेमकी कशी आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे याची माहिती हे स्वतः अश्विनी वैष्णव हे